आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सीमावासियांसमोर कसोटीचा काळ, मराठी भाषिकांनी म ए समितीच्या उमेदवारांनाच मत द्यावीत. प्राध्यापक एन डी पाटील. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सीमावासियांसमोर कसोटीचा काळ आहे. मतातून लोकहितच्या प्रकट करण्यासाठी सर्व मराठी भाषिकांनी मध्यवर्ती म ए समितीच्या उमेदवारांनाच मत द्या, असं भावनिक आवाहन ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन डी पाटील यांनी केले. मध्यवर्ती म ए समितीने प्रकाश मरगाळे, मनोहर किनेकर आणि अरविंद पाटील हे तीन अधिकृत उमेदवार दिले आहेत. बंडखोरांकडे न पाहता या तिन्ही उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन आपल्या समोर आहे, असे सांगून प्रत्येक मराठी भाषिकांनी समितीच्या उमेदवारांना मत द्या, असे भावनिक आवाहन सीमा लढ्यातील ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन डी पाटील यांनी केले. म ए समितीचे बेळगाव दक्षिण मधील उमेदवार प्रकाश मरगाळे आणि बेळगाव ग्रामीण मधील उमेदवार मनोहर किनेकर यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. महानकरी न्यूज वृत्त.